आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री गणेश मंडळ हेल्थ क्लबचा वर्धापन दिन उत्साहात रोटरी क्लबच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचं आयोजन. निपाणी येथील श्री गणेश हेल्थ क्लबचा 9वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रोटरी क्लबच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. निपाणीतील श्री महादेव मंदिर सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात सुमारे 110 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. प्रारंभी क्लबचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचं स्वागत केलं. डॉक्टर एल एस पणदे, हाल शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं. यानंतर सुनील पाटील यांच्या रक्तदानाने शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉक्टर पणदे यांनी रक्तदानाविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर आय एन ढोले, संजय मुळवाडे, अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, डॉक्टर एस आर पाटील, रवींद्र कोठीवाले यांच्यासह गणेश हेल्थ क्लबचे पदाधिकारी, सदस्य, रक्तदाते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. ಹತ್ತು ವರ್ಷ ಇತ್ತು ನಾವು ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಾದೇವ ಮಂದಿರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಭವನದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಜೀವನ ಕಳೆದಿದ್ದೀವಿ. 2009-10 ಮಾನ್ಯ ಖಾಸದಾರಾದಂಥ ರವೀಶನ ಕಸ್ತಿ, ನಗರಾಧೀಶ ಆಗಿದ್ದ ಶುಭಾಂಗಿ ಖುಷಿ ಮತ್ತು ನಾನು ಸಭಾಪತಿ ಇದ್ದ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಯಲ್ಲಿ ಆ ದಿವಸ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಆ ದಿವಸದಿಂದ ತ್ಯಾವ ದಿವಸಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ದರವರ್ಷ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಕೊಡ್ತೋ. ಮಜಾ ಅಂತಂದ್ರೆ ದರವರ್ಷ 105-110 निपाणीतच प्रथम असं एवढं मोठा कार्यक्रम कुठं होईत नाही. म्हणजे मुलांचं एवढं प्रोत्साहन गेल्या 10 वर्षाला आम्ही करत आहे, पुढं बी आम्ही हे करू. आणि रोटरी क्लब आणि आमच्या संयुक्त आशिल्यानं हे कार्यक्रम होत आहे. माझ्यापैकी तरुण मंडळ मुलांचं रोटरी क्लब आणि ह्या वर्षी ह्याच्या पुढच्या वर्षी बी आम्ही कंटिन्यू हे करून आम्ही सर्व लोकांना हे जे फ्री देतात आम्हाला 20 बॉटल ते कुणालाही आम्ही आमच्या पत्रानुसार फुकटमध्ये देतो. वर्षभर कुणालाही कुणाचं डिलिव्हरी टायमाला म्हणा ॲक्सिडेंट होऊ दे, कुणाचे काय ऑपरेशन असू दे, सगळ्यांना आम्ही फ्रीमध्ये रक्त पुरवठा करतो. हे कार्य चांगलं असून हे असंच आम्ही पुढं कंटिन्यू ठेवणार आहे असं सांगून आम्ही 2 शब्द संपतो.